राहता येथील शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न झालं. या समारंभासाठी चित्रपट गीतकार आणि कवी बाबासाहेब सौदागर हे प्रमुख अतिथी होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेवराव म्हस्के पाटील होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बाबासाहेब सौदागर म्हणाले की स्नेहे संमेलन हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे आहेत. यामुळे उद्याचे कलावंत लेखक आणि नागरिक घडण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपलं ध्येय साध्य करावं. आपल्या उच्च शिक्षणाचा फायदा आपल्या कुटुंबाबरोबरच समाजालाही झाला पाहिजे असं आवाहन सौदागर यांनी केलं. याचबरोबर मला चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून स्थिरावण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. मी ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा असून उच्च ध्येय बाळगत कठोर परिश्रम घेत चित्रपटात नावलौकिक मिळवला. आजपर्यंत 100 अधिक चित्रपटांसाठी गीतं आणि लावण्या लिहिल्याचं त्यांनी सांगितलं. मी दहावीला होतो. वडील मला म्हटले की बाबासाहेब तू जर नापास झाला तर तुला मी माझ्यासारखं सालगडी म्हणून कामाला ठेवून देईन. आणि गोष्ट अशी झाली, 7 मी नाना मराठी शाळेत आणि 8 इंग्रजी की तुम्ही ABCD माझी सुरुवात आणि बाकीची मुलं खाडखाड इंग्रजी बोलायचे अशी माझी परिस्थिती इतकी वाईट होती. आणि साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो नगरला. शब्दगंधाचा पहिल्या साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष झाल्यानंतर आमच्या पत्रकार मित्रांनी मला विचारलं की बाबासाहेब मराठी भाषेविषयी काय होईल. तर म्हटलं मराठी भाषा ही आमची आई आहे. नववार साडी नेसते, हात भरून काचेच्या बांगड्या घालते, कपाळावर रुपयावर कुंकू लावते. मराठी आमची आई आहे. ते म्हटले हिंदी विषयी तुमचं काय मत आहे. तर म्हटलं हिंदी ही आमची आई नाही पण ती आमची मावशी आहे. 6 साडी नेसते, 15 पिना लावते, महिन्यातून एकदा दोनदा ब्युटी पार्लरला जाते, गोहाया अब्रो करते, नाजूक साजूक लिपस्टिक लावते. हिंदी आमची मावशी म्हटलं. ते म्हटले इंग्रजी विषयी तुमचं काय मत आहे. तर मी त्यांना सांगितलं इंग्रजी ही आमची आई नाही मावशी नाही, कारण मलाच इंग्रजी येत नाही ना. मग मी सांगितलं इंग्रजी आमची आई नाही मावशी नाही. ते म्हटले मग कोण आहे. जसा मानलेला भाऊ असतो मानलेली बहीण असते, तशी इंग्रजी ही आमच्या वडिलांची मानलेली मेवणी आहे. त्यांचं तिच्यावर जास्त प्रेम आहे आणि त्यांना असं वाटतं की आपलं पोरगं इंग्रजी शाळेत शिकलं पाहिजे म्हणून आपली मानलेली मेवणी आपल्या जवळ राहील, इतकं त्यांचं प्रेम आहे. पण माझ्यासारखं एखादा खदरूड पोरगं त्या इंग्रजीला आई म्हणत नाही मावशी म्हणत नाही. मग नावीला जाणं कसं काय आई म्हणायचं मावशी म्हणायचं मला सांगा ना. ती जीनची पॅन्ट घालते, ती वरून टॉप घालते, वाय कट करते, जिला पदरच नाही तिला आई कसं काय म्हणायचं. मग तिला माझ्यासारखं खदरूट बोर्ग नावीला जाणं आंटी म्हणत. आणि मग या आंटीचं बोर्ड धरून मला चालता आलं नाही. 10 कुंतांबा सेंटर होतं, माझं नाव सौदागर, माझ्या पुढे सय्यद नावाची मुलगी आली. पेपरला जाण्याच्या अगोदर मी तिच्या पाया पडून घेतलं आणि तिला सांगितलं पेपर तिरपा ठेव. तिने गणिताचा, भूमितीचा आणि इंग्रजीचा पेपर तिरपा ठेवला. इंग्रजीचा पेपर मी 80 पाहून लिहिला आणि मोठा खुशीत होतो मी. जाधव सरांना मी आव्हान दिलं होतं की सर मी तुम्हाला पास होऊन दाखवतो. आणि मला असं वाटलं की आता आपल्याला 70-75 पडतील. आणि निकालाच्या दिवशी जाऊन पाहिलं तर मला 35 इंग्रजीला मिळाले. गणित भूमितीला काठावर पास झालो, 52 मिळाले. 11 माझी गाडी अडकली ती निघालीच नाही. आणि दोस्तांनो खरं सांगतो तुम्हाला, या गॅदरिंग ज्या होतात ना, या गॅदरिंग आपल्याला ऊर्जा देतात. मलाही गॅदरिंग मध्ये नाटकात काम करायचं होतं सर. कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BK सलालकर यांनी केलं. ते म्हणाले की महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी संपादन केलेलं यश, विविध स्पर्धांमध्ये मिळवलेले नैपुण्य आणि कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं. विविध क्रीडा स्पर्धा असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात, त्याचबरोबर महाविद्यालय ज्या हेतून स्थापन झालेलं आहे त्याचे शैक्षणिक कार्यक्रम असतात. आणि या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी जे असतात त्यांचा गुणगौरव व्हावा, त्यांना पारितोषिक मिळावं आणि इतरांनाही त्यांच्यापासून प्रेरणा या ठिकाणी मिळावी अशा हेतून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. त्या व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध होतं आणि सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक केलं जातं. या आपल्या कौतुकामध्ये सहभागी होण्याकरता आपल्या मॅनेजमेंटचे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माननीय नामदार सौ शालीनताई विखे पाटील, माननीय डॉक्टर सुजय दादा, माननीय सौ धनश्रीताई विखे पाटील, मॅनेजमेंटचे सर्व सन्माननीय सदस्य, स्कूल कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य, त्याचबरोबर सर्व पालक, या सर्वांचं देखील या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन होत असतं. या प्रसंगी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, ऍडव्होकेट रघुनाथ बोठे, सोपान काका सदाफळ, भगवानराव डांगे, विष्णुपंत गाडेकर, कविता सौदागर, उपप्राचार्य संजय लहारे आदी मान्यवर हजर होते. अहवाल वाचन प्राध्यापक डॉक्टर अनुपमा गांधींनी केलं. वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्तानं महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा दिवस, सांस्कृतिक कार्यक्रम आदी विविध उपक्रम पार पडले. Yeah.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश पुलाट यांनी, रोहिणी कासार यांनी, तर आभार सुभाष पाथरकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, एस एन मीडिया, राहता.